आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी परिसरात डॉक्टर आंबेडकर जयंती उत्साहात साजरी, अनेक ठिकाणी राबवले विविध कार्यक्रम. चिकोडी तालुक्यातील कोगनोळीसह परिसरातील हंचनाळ, सुळगाव, मतीउडे, आप्पाचीवाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 127वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. कोगनोळी येथील डॉक्टर आंबेडकर नगरात सकाळी मानगाव येथून आणलेल्या भीमज्योतीचे स्वागत करण्यात आले. गावातील प्रमुख मार्गावरून भीमज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत अध्यक्षा महादेवी पोवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते गौतम बुद्ध आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तात्यासो कागले, मारुती कोळेकर, प्रशांत पोवाडे, ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक, नितीन कानडे, बुद्धिराज घस्ते, बाबासो कांबळे, युवराज कोळी, नद्दू ढाले, अंकुश दाभाडे, सागर मदाळे, देवानंद आवटे, आप्पासो ढोबळे, झाकीर नाईकवाडे, एस पी दीक्षित, ग्रामपंचायत सदस्य रेणुका कानडे आदी मान्यवर उपस्थित होते. दुपारी 4 वाजता डॉक्टर बाबासो आंबेडकर यांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत बँजो, झांजपथक, ग्लेझिम आदींसह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक डॉक्टर आंबेडकर नगर, बस स्टँड, भीमनगर, महादेव गल्ली, मेन रोड, हल सिद्धनाथ नगर येथून निघून रात्री उशिरा सांगता करण्यात आली. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.